आजही 24 तास एक पाऊल पुढे। लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं मुंबई शेअर बाजारात आज मुहूर्ताचं ट्रेडिंग सुरू झालंय। 3:35 ट्रेडिंगला सुरुवात झाली, 5 हे ट्रेडिंग बंद होणार आहे। शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण झाली आहे। शेअर बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या नव्या वर्षाला आजपासून सुरुवात होते। हिंदू दिनदर्शिकेनुसार व्यापाऱ्यांचं नववर्ष आजपासून सुरू होतं। विक्रम संवत 2069 नुसार आज व्यापाऱ्यांचा पहिला दिवस आहे। मुहूर्त ट्रेडिंगला जवळपास 100 वर्षांचा इतिहास आहे। आपण यासंदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। शेअर बाजार विषयक तज्ञ राजेश तांबे आपल्यासोबत आहेत। तांबे सर, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि आज पहिलं मुहूर्ताचं ट्रेडिंग झालंय, काय सांगता येईल या ट्रेडिंग विषयी? याला जुनी परंपरा आहे। बघा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपलं खूप जुना एक्सचेंज आहे। पहिले तर सर्वात पहिले आपले जेवढे पण बघणारे प्रोग्राम जे आहे, सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा। अजून याचा सिग्निफिकन्स हेच आहे की ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे, तर त्याचा एक सिग्निफिकन्स असतो, आपला अकाउंटिंग पिरियड यापासून सुरू होतो। तर हिंदुस्थानाचा जो इन्व्हेस्टर आहे त्याला मी हे सांगेल की लॉंग टर्मच्या याने 2-3 महिने असं एक्सपेक्टेड आहे की मार्केट खराब राहील, पण माझं असं म्हणणं आहे की मार्च 2013 पासून सायकल चेंज होण्याची शक्यता खूप छान आहे। तर आज पोझिशन्स घ्यायच्या हिंदुस्थान लिव्हर सारखी कंपनी इमामी मध्ये, एशियन पेंट्स मध्ये, अजून अशा या ज्या जुन्या कंपनीज आहे, तर त्या व्हॅल्युएशनच्या हिशोबाने मी त्यांना इथून डबल दी व्हॅल्युएशन मध्ये बघतो। म्हणजे अगर हिंदुस्थान लिव्हर अगर आज आपल्या हिंदुस्थानाच्या इन्व्हेस्टरनी अगर आज 500 अगर तो शेअर घेतो, तर डेफिनेटली त्याला 1-1.5 वर्षामध्ये, काय खूप जास्त मोठा पिरियड नाही आहे, त्याच्यामध्ये त्याला व्हॅल्युएशन डबल मिळेल आणि प्लस छान डिव्हिडंड मिळतो। तर एप्रिसिएशन पण आहे, अजून डिव्हिडंड पण चांगला मिळतो, तर दोन्ही साईडनी त्याला चांगली इन्कम होते। अगदी तांबे सर, आज जेव्हा शेअर बाजार सुरू झाला, जेव्हा ट्रेडिंग सुरू झालं, तेव्हा काहीसा निर्देशांक खाली आलेला दिसला, कोसळलेला दिसला, काय यावरनं सांगता येईल? एक दिवस आपण हे मानून चालायला पाहिजे की काय माहिती आहे की आपल्या याच्यामध्ये तुम्ही आकडे जे बघितले आयआयपीचे ते पण खूप खाली आलेले आहे, नेगेटिव्ह मध्ये होते, आणि त्याच्यामध्ये डेप्युटी चेअरपर्सन प्लॅनिंग कमिशनचे पण म्हणाले की चिंताचा विषय आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रोथ नाही आहे, जोपर्यंत भूषण जोपर्यंत डिमांड येत नाही वापस मार्केटमध्ये, एक तो कॉन्फिडन्स येत नाही, डिमांड येत नाही, कन्झम्पशन वाढत नाही, तोपर्यंत काही होणार नाही। आणि ही एक सायकल असते, आणि या सायकलचं रिझन काय हे कोणी सांगू शकलं नाही, पण आता एक्सपेक्टेड आहे की सायकल चेंज व्हायला पाहिजे। आणि बरेच वर्ष चालली, 2008 हा बॉम्ब फाटला होता, म्हणजे बलून बस झाला होता, 2012 पण संपायला आलेला आहे। कॉन्क्रीट रिझन असे कोणतेही वर्ल्डचे कोणत्याही इकॉनॉमिस्टनी एक्सप्लेन करून सांगितलेलं नाही आहे, बिकॉज आपण ज्याला म्हणतो ना इंग्लिश लँग्वेज मध्ये, ज्याला म्हणतात की वी आर प्लेइंग विथ लॉ ऑफ सोशल सायन्स, वी आर नॉट प्लेइंग विथ द लॉ ऑफ फिजिक्स। ओके, अंदाजा असा आहे की हे डिसेंबर जानेवारी पर्यंत चालायला पाहिजे। अजून मार्च 2013 जसं मी तुम्हाला सांगतोय की फर्स्ट क्वार्टरच्या एंड मध्ये, एप्रिल पासून वर्ल्ड इकॉनॉमीची सायकल चेंज व्हायला पाहिजे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इन्फ्लेशन इज अ मेजर कन्सर्न ऑफ वरी आहे इंडियामध्ये, इंटरेस्ट रेट त्याच्याने आरबीआय खाली करू नाही शकत आहे, क्योंकि एवढा पैसा आहे भूषण जो आपल्याला टॅक्सेस मध्ये गव्हर्नमेंटला मिळतो, आणि जो पैसा बरोबर आहे सर, तुमच्या म्हणण्यानुसार मार्च 2013 पासून हे सायकल चेंज होईल आणि पुन्हा एकदा शेअर बाजारामध्ये आपल्याला एक तेजी पाहायला मिळेल, आणि त्यानंतरच इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना या शेअर बाजारामधल्या गुंतवणुकीत उत्साह जास्त वाढू शकेल। धन्यवाद सविस्तर चर्चेसाठी। 24 तास एक पाऊल पुढे।